एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे जनसेवक महादेव कोगनुरे यांनी सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी जनसेवक महादेव कोगनुरे यांनी गेल्या 6 महिन्यांपासून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर येथे दररोज जनता दरबार भरवण्यात येत आहे. या जनता दरबारमध्ये महादेव कोगनुरे यांनी आपले सर्व काम बाजूला ठेवून सामान्य माणसांचे प्रश्न जागेवरच कसे मार्गी लावता येतील यासाठी अथक परिश्रम घेताना दिसतात. जनता दरबारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या विविध समस्या जागेवर सोडवण्यात येत असल्याने दिवसेंदिवस महादेव कोगनुरे यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसून येत आहे. दररोज दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य नागरिक जनता दरबाराला उपस्थिती लावून आपले विविध प्रश्न आणि समस्या महादेव कोगनुरे यांच्यासमोर मांडताना दिसतात. यात सामान्य शेतकरी, महिला, मजूर, शहरातील नागरिक तसेच युवकांचा मोठा प्रतिसाद या जनता दरबाराला मिळत आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. महादेव कोगनुरे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते सध्या निवडणूक हातात घेण्यासाठी सज्ज झाल्याचे बोलले जात आहे. जनता दरबार, कृषी मेळावा, मोफत आरोग्य शिबिर, जळीतग्रस्तांना मदत, शैक्षणिक, सामाजिक आदी समाजोपयोगी कार्यातून पाहिल्यास दक्षिणमध्ये महादेव कोगनुरे यांचे राजकीय वर्चस्व वाढल्याचे बोलले जात आहे. महादेव कोगनुरे यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महादेव कोगनुरे यांच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.